सकाळी उठल्यानंतरच्या पहिल्या चहापासून रात्री जागरणाच्या निमित्तानं आठवण येणाऱ्या कॉफीपर्यंत आणि कोजागिरीच्या मसाला दुधापासून सणावाराला होणाऱ्या श्रीखंड आणि बासुंदीपर्यंत प्रत्येक वेळी आठवण येते ती दुधाची. जीवनावश्यकमधलं देखील थोडंसं अधिकच आवश्यक म्हणजे दूध. हल्ली व्हिगन वगैरे गोष्टींची चर्चा असली तरीही दुधाशिवाय एक दिवसही कल्पना करवत नाही. सणवार वगैरे तर विसरूनच जा, दूध हे हवंच. कोणतीच प्रक्रिया न करता मावळातील गोठ्यातून ताजं सकस आणि निर्भेळ दूध थेट तुमच्यापर्यंत पोहोचलं तर मग एकदम दुर्घशर करा योगच की. व्रत म्हणून शनिवार पेठेतील भारत दुग्धालय हा योग गेल्या अनेक वर्षांपासून जुळवून आणतंय. तुम्ही पक्के पुणेकर असाल, मध्य पुण्यात राहिला असाल किंवा अहिल्यादेवी शाळेच्या परिसरातून ये जा करत असाल तर मग तुम्हाला अधिक काही सांगायची गरजच नाही. जिथं सर्वाधिक गर्दी असते ते भारत दुग्धालय. दुधासाठी असणारी गर्दी आणि कोरोना काळात लागलेल्या लांबच लांब रांगा या भारत दुग्धालयावरील प्रेम आणि विश्वासच दर्शवतात. आज भारत दुग्धालय अमृत महोत्सव साजरा करत आहे. हा अमृत महोत्सव फक्त एका दुग्धालयाचा नाही, हा अमृत महोत्सव अमृताच्या गोडीचा आहे, शुद्ध निर्भेळ आणि दाट दुधाचा आहे, संघ स्वयंसेवकांच्या सचोटीचा आहे, निष्ठा प्रामाणिकपणा आणि विश्वासानं केलेल्या व्यवसायाचा आहे. पानशेतचा पूर आणि कोरोनाचं महासंकट या कठीण काळात देखील स्वतःच्या कुटुंबापेक्षा व्यवसायाला प्राधान्य देणाऱ्या व्यावसायिक वृत्तीचा आहे. दुधाइतक्याच स्वच्छ आणि पांढऱ्या व्यवहाराचा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी साधारण वर्षभर भारत दुग्धालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या कैलासवासी श्रीयुत श्रीपाद विश्वनाथ तथा बाबा सरदेशपांडे यांनी 26 जून 1946 रोजी दुधाचा व्यवसाय सुरू केला. लक्ष्मी रस्त्यावरील गोखले हॉल शेजारील त्यांच्या राहत्या घरातूनही दुग्धसेवा सुरू झाली. ही होती भारत दुग्धालयाची सुरुवात. बाबांना साथ मिळाली गोपीनाथ सातवळेकर आणि माधवराव जोशी यांची. नंतरच्या काळात म्हणजे 1948 ते 1956 या काळात नारायणपेठेतील सप्रेवाडा इथून डेअरीचं कामकाज चाले. सुमारे 1956 सुमारास डेअरी मोतीबागेमध्ये स्थलांतरित झाली. पुढच्याच वर्षी म्हणजे 1957 भारत दुग्धालय नावानं भागीदारी फर्म रजिस्टर झाली. अनेक स्थित्यंतरं होत 1969 गुढीपाडव्याला भारत दुग्धालय सध्याच्या जागी येऊन स्थिरावलं. तेव्हा दूध विक्री केंद्र ही संकल्पना फारशी रुळलेली नव्हती. अगदी चितळेंचं दूध देखील विक्रीसाठी उपलब्ध नसायचं. अशा परिस्थितीत मावळात मळवली आणि परिसरात जाऊन तिथल्या गवळ्यांकडून दूध खरेदी करायचं आणि मग त्याचं घरोघरी जाऊन वितरण करायचं ही संकल्पना फारच भन्नाट होती. संकल्पना जेवढी अफाट तितकेच त्यासाठी लागणारे कष्टही फार. सुरुवातीच्या काळात ही डेअरी जी होती ही मोतीबागेच्या एका छोट्याशा खोलीत होती. त्यावेळेला सुरुवातीला हे सर्व पार्टनर मिळून त्यांनी आपापसात कामाची जबाबदारी विभागून घेतलेली होती आणि त्यापैकी माझे वडील हे मावळ भागात म्हणजे मळेवली स्टेशनमध्ये तिथे जाऊन तिथे दूध त्या तिथल्या गवळ्यांकडनं गोळा करायचं, आणखीन ते पुण्यात आणायचं लोकलने. पुण्यात आल्यानंतर इथे ते तापवलं जायचं, आणखीन गार करायला मोतीबागेत एक विहीर होती. त्यावेळेला तळघरात विहीर होती, तर त्या विहिरीत त्या घागरी सोडायच्या आणि त्या घागरी तिथे गार करायच्या, आणखीन त्यानंतर काढायच्या आणि ते दूध वाटप करायचे. असं जवळजवळ बरेच वर्ष त्यांनी अंग मेहनतीने इथे सर्व हा व्यवसाय वाढवला. बाबा काका दूध आणायला जात असत मळवडीला, तिथून आणलं की ते आम्ही तिथे शिवाजीनगरला थांबत होतो पहिल्यापासून. हे अनेक वर्ष झालं तर तिथे मी थांबत होतो. ते आले की मग ते घरी डेअरी यायचे आणि आम्ही मग दूध घालायला जायचो परस्पर तिथूनच, जेवढा असेल तसं. म्हणजे प्रत्येकाकडे काय कोणाकडे याच्याकडे 25 त्याच्याकडे 30 असं. पण आम्ही 4 आणि 1 5 5 घागरीपर्यंत आम्ही सायकलवरनं दुधं आणलेत. आम्ही घागरी ज्या काढत होतो गाडीतनं, तर गाडीतनं म्हणजे गाडीची वेळ फार थोडी होती त्यावेळेला. त्यावेळेला ते घसाघस काढणं वगैरे
हे सगळं विशेषतः मी आणखीन आमचे हे तांदळकर हे दोघे जण आम्ही भांडी काढायचो. भरलेल्या गादरी होत्या ना, त्यामुळे ती काढून बाहेर यायचे. बाहेरचे लोक उभे असायचे मित्र बाकीचे आमचे, ते आलं की ते तिथनं घ्यायचे, मग लगेच ओढून घ्यायचे. आणि मग आम्ही ते सुरुवात करून शिवाजीनगरहून आम्ही आपल्या या जागेपर्यंत आम्ही आढळलो. जसजसा काळ पुढे सरकू लागला तसतसा भारत दुग्धालयाचा व्याप वाढत गेला, मग भागीदारही वाढत गेले. कैलासवासी सदाशिव मार्तंड पुरोहित, कैलासवासी प्रभाकर लक्ष्मण सावरकर, कैलासवासी वी गो काळे, कैलासवासी श्री ल गोखले, कैलासवासी श्रीपाद तथा बबनराव चांदोरकर आणि श्रीयुत गणेश नारायण सरदेश पांडे ही मंडळी भारत दुग्धालयाच्या परिवारात दाखल झाली. दुधात साखर मिसळावी तसे नवे जुने एकरूप होत गेले. जसजशी परिस्थिती बदलत गेली तसतसं मावळात जाऊन दूध खरेदी करणं बंद झालं. मग गवळी लोक शिवाजीनगरला दूध घेऊन येऊ लागले. त्यानंतर ते देखील थांबलं आणि आता टेम्पो किंवा ट्रक घेऊन गवळी थेट डेअरीच्या दारात दूध आणू लागले. अगदी फार क्वचित डेअऱ्या होत्या, चितळे आणि आम्ही बरोबर आहे. आणि तशा डेअऱ्या इथं फारशा नव्हती, आमची एकच डेअरी होती. शनिवारात तर नव्हत्याच. आणि तेव्हापासून हा चालू धंदा आहे आणि तेव्हा ही संघवाल्यांची डेअरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळं लोकांचं येण्याचं हे जास्त होतं इथं. तेव्हा आमचं दूध शिवाजीनगरला येत होतं, शिवाजीनगरवरनं इथं कलेक्ट करत होतो. ते तिथनं लोकलमधनं उतरले की गवळी शिवाजीनगर स्टेशनच्या बाहेर घागरी लावून आणि हे सगळं तिथनं सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा तिथं कलेक्ट करत होतो. आणि काही गवळी घागरी घेऊन शिवाजीनगरला यायचे आणि शिवाजीनगरनं सायकलनी इथं दूध येत होतो. आणि तेव्हा आमच्याकडं सगळ्यात विशेष म्हणजे टांगे होते, टांग्यातनं दूध येत होतं इथं. अशी तेव्हाची परिस्थिती होती. तेव्हा आमचं दूध शनिवार पेठ सोडून डेक्कन ते हिराबाग, सदाशिवपेठ, नारायणपेठ, डेक्कन, शिवाजीनगर एवढ्या एरियात सगळं दूध जात होतं. आणि तेव्हा 35 कामगार होते आणि 18 लाईनी होत्या. 18 लाईनी सकाळी 5 वाजता अशा दोन घागरी, एक घागर आणि दोन 12-12 लिटरच्या बरणे असा रस्ता भरलेला. जसा काळ बदलला तशी परिस्थितीही बदलत गेली. दूध टिकावं म्हणून बर्फाच्या कॅनऐवजी फ्रीज आले. हातानं लिहिली जाणारी बिलं कम्प्युटराइज्ड झाली. प्लॅस्टिकच्या पिशवीतनं दूध दिलं जाऊ लागलं. रतीब घालायला जाण्यासाठी सेवक सायकलऐवजी 2-व्हीलर वापरू लागले. भागीदारांमध्येही बदल होत गेले. भागीदारांचे वारसदार दुग्धालयाच्या व्यवसायात लक्ष घालू लागले. श्रीयुत रामकृष्ण तथा उदय जोशी, श्रीयुत हरिश्चंद्र पुरोहित, श्रीयुत दिगंबर तथा नंदू सातवळेकर आणि श्रीयुत अरुण प्रभाकर सावरकर हे भारत दुग्धालयाचा कारभार पाहू लागले. आणि अलीकडच्या काळात श्रीयुत ओंकार जोशी हे दुग्धालयाच्या कारभारात सहभागी झाले. सध्या श्रीयुत रामकृष्ण जोशी, श्रीयुत शिरीष चांदोरकर, अर्चना चांदोरकर आणि श्रीयुत सुधीर धारणे हे भारत दुग्धालयाचं कामकाज पाहत आहेत. बदल अनेक झाले पण 3 गोष्टी कायम राहिल्या. दुधाचा दर्जा आणि गुणवत्ता, ग्राहकांचा विश्वास आणि सर्व भागीदारांमध्ये असलेली कुटुंबाची भावना. हा भागीदारीत सुरू झालेला व्यवसाय आहे आणि आज 2021 पर्यंत ही भागीदारी अजूनही तशीच चालू आहे. फरक एवढाच आहे की त्यातले एक एक पार्टनर रिटायर झाले किंवा त्यांचं निधन झाल्यामुळे त्यांचे वारस कोणी आता याच्यात नाहीत. पण ती भागीदारी जी आहे ती भागीदारी आज ताजा आहे. जवळजवळ 75 वर्ष अजून चालू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण भारतवर्षात 75 वर्ष भागीदारी व्यवसाय चालू आहे ही अशी एकमेव संस्था आहे म्हणजे भारत दुग्धालय. कारण सर्वसाधारणपणे भागीदारी व्यवसाय एकदा सुरू झाला की तो जास्तीत जास्त 2-5 वर्ष चालतो आणि मग नंतर काहीतरी बेबनाव होतो आणि ती डिझॉल्व्ह होते किंवा त्याच्यात काही भानगडी निर्माण होतो. आणखीन आपण पेपरातही वाचतो किंवा बऱ्याच मोठ्या व्यवसायातही वाचतो. पण त्यावेळेला माझ्या वडिलांनी जी काही कामाची पद्धत, कामाची विभागणी, जी काही तत्व घालून दिली काम करण्याची, व्यवसायाची आणि व्यवसायनिष्ठ आणि ग्राहकनिष्ठ या पद्धतीने जी काही सगळी घडी बसवली
की सर्व पार्टनरनी आपापसात कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, आपापसात विश्वास कसा दर्शवला पाहिजे, प्रत्येकाने आपापलं काम चोख आणखीन योग्य पद्धतीने कसं केलं पाहिजे, हे जे वर्षानुवर्ष चालत आलं ह्या जोरावरती ही व्यवसाय किंवा ही भागीदारी संस्था ही जवळजवळ 75 वर्ष टिकून आहे. दूध घेऊन येणारे गवळी आणि डेअरीत काम करणारे सर्व सेवक यांची कायमच योग्य ती काळजी घेतली जाते. त्यांना वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरवल्या जातात. वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्वांचा स्नेहभोजनाचा एक छान कार्यक्रम पार पडतो. सेवक वर्गासाठी वर्धापन दिन आणि कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमात दरवर्षी सेवक वर्गाला दिवाळीचा घसघशीत बोनसही वितरित केला जातो. भारत दुग्धालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 1996 साली सर्व ग्राहक गवळी सेवक आणि हितचिंतकांसाठी स्नेहभोजन देऊन ऋणानुबंध जपण्याचा अनोखा उपक्रम भारत दुग्धालयानं पार पाडला होता. भारत दुग्धालयाचं प्राधान्य असतं ते दुधाची गुणवत्ता जपण्याला. दुधाची गुणवत्ता कायम राहावी आणि कधीही ग्राहकांची तक्रार येऊ नये यासाठी नित्य नियमानं दुधाची गुणवत्ता तपासली जाते. डेअरीत आल्यानंतर प्रत्येक गवळ्याकडच्या दुधाची चव पाहून प्राथमिक गुणवत्ता तपासणी तर रोज होतेच, पण महिन्यातून 2 वेळा दुधाचा खवा तयार करून दुधाची गुणवत्ता तपासली जाते. दुधाची प्रत कळावी म्हणून खवा पाडतात. तसं पिऊनही कळतं पण ॲक्च्युअल प्रत काय आहे असं लक्षात यावं म्हणून खवा पाडून आपण खव्यावर पैसे देतो गवळ्यांना. खवा जर का कमी पडला तर त्यावेळेस गवळ्यांचे पैसे कमी करतो. पण सगळ्यांचं मिळून दूध असल्यामुळे ओव्हरऑल सगळा खवा लेवलला पडतो. 200 मिलीचा साधारण 42 ग्रॅमपर्यंत खवा पडतो, पडायला पाहिजे म्हणजे ते चांगल्या क्वालिटीचं दूध आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. प्रत्येक गवळ्याचा महिन्यातनं 2 वेळा न सांगता खवा पाडला जातो. त्या गवळ्याला माहिती नसतं की आज आपला खवा ठेवणार आहे किंवा नाही, किंवा काल ठेवला आहे आणि परत आज ठेवायचा असला तरी आपण ठेवू शकतो. आणि त्याच्या याच्यावर समजा शंका आली आपल्याला की हे हलकं दूध आहे आज, तर आपण खवा ठेवून त्याला सांगू शकतो. आणि खूपच हलकं आलं तर आपण दूध बंदही करतो. गुणवत्तेचा दर्जा सांभाळण्याबाबत जितकी काळजी घेतली जाते तितकीच दक्षता गवळ्यांच्या व्यवहाराबाबतही ठेवली जाते. त्यांच्या पेमेंटला कधीही 1 दिवससुद्धा उशीर होत नाही, अडीनडीला उचल देखील दिली जाते. एखाद्या विशेष प्रसंगाच्या निमित्तानं मनापासून भेटही दिली जाते. त्यामुळेच भारत दुग्धालयात दूध घेऊन येणाऱ्या गवळ्यांची तिसरी पिढी देखील आज आनंदानं इथे दूध घेऊन येते. भारत दुग्धालयाला जवळजवळ 3 पिढीचं दूध असून म्हणजे मी धरून, कारण पहिले आजोबा येत होते, नंतर वडील यायचे आणि वडिलांनंतर 96 सालापासून मी यायला लागलो. डेअरीचे म्हणजे कसे अनुभव की व्यवहार चांगले, की आम्हाला कधी पैशाची अडचण येत नाही, तेल हे महत्त्वाचा मुद्दे आहे. म्हणून आम्ही काही कुठे पळापळ करीत नाही, तोकडे दुसरीकडे दूध घालत नाही. आता नातं असे जवळीकच नाते येते म्हणायचं की आम्ही असं डेअरी आणि आम्ही घरच्यासारखे समजतो, पण ते काय आम्हाला उन्हीच कधी पडून देत नाही ना. अनुभव म्हणलं तर वेळे आपले पाहिजे तेव्हा खर्ची भेटती, किती बी म्हणजे तुम्हाला इमर्जन्सी किती लागतात काय लागतात योग्य भेटतं. आणि दुसरं म्हणजे आपण कधी बी इमर्जन्सी तुम्ही कधी किती मागा पैसे वेळेवर देतात आपल्याला, त्याच्या काही हे नाही. गवळ्यांकडून येणारं दर्जेदार दूध, त्याच्या साठवणुकीकरता अत्याधुनिक व्यवस्था, दुधाची भांडी कॅन्स बरण्या आणि किटल्या यांची पुरेपूर स्वच्छता, यामुळे भारत दुग्धालयाचं दूध खराब झालं असं शक्यतो कधीच होत नाही. दुधाच्या दर्जामुळं आणि घट्टपुणामुळं घरातच साय दही ताक लोणी आणि तूप अशी दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती होते, त्यामुळे कधी दुसऱ्या डेअरीचं दूध घेण्याचा विचार देखील करवत नाही असं गृहिणी आवर्जून सांगतात. गेली 50 वर्ष मी शनिवारपेठेत राहते आणि तितकीच वर्ष मी आमच्या घराच्या शेजारीच असलेल्या भारत दुग्धालय या डेअरीतनं दूध घेते. त्याच्याही मागे जायचं म्हटलं तर मी शाळेत असताना, म्हणजे मला असं वाटतं जवळजवळ 12-13 वर्षाची असल्यापासून या डेअरीचं दूध आमच्या घरी, म्हणजे माझ्या माहेरीही येत होतं आणि आता माझ्याकडेही येतं. शनिवारपेठेतली भारत दुग्धालय हे मात्र आज मी तीच जसं पूर्वी होतं तसंच आजही चालू आहे. दुधाची क्वालिटी तीच आहे. मला भारत डेअरीचं दूध कधीही नासलेलं आठवत नाही. या दुधाचं दही ताक लोणी ह्या गोष्टी ज्या आहेत
त्या सगळ्या इतक्या उत्कृष्ट दर्जाच्या मिळतात की आजपर्यंत कधीही मला असं वाटलं नाही की आपण कुठल्या तरी दुसऱ्या डेअरीतनं दूध घ्यावं. गेले एक 10-12 वर्ष आम्ही भारत डेअरीचं दूध घेतो आहे. दुधाचा दर्जा अतिशय चांगला असतो, चाय लोणी खूप छान निघतं. मी आम्ही पण 10-12 वर्ष भारत डेअरीचं दूध घेतो आहे. दूध अतिशय उत्तम आहे, साय उत्तम येते, त्यामुळे लोणी तूप हे सगळं घरचंच व्यवस्थित आम्हाला मिळते. मी वर्ष झाले तिथं दूध घेते, त्या दुधाचा मला चांगला परिचय झालेला आहे. त्याच्यामुळं माझं पण घरी लोणी वगैरे निघतं, ताक वगैरे होतं, तर मला ते दूध परवडतं आहे. मी रोखीनेच दूध घेते. फक्त घरीच नाही तर अनेक संस्था संघटनांच्या कार्यालयातही भारतच्या दुधाचा रतीब आहे. संघाच्या मोतीबाग कार्यालयातही गेल्या अनेक वर्षांपासून दूध घातलं जातं. संघ संस्कारातूनच सुरू झालेल्या दुग्धालयाच्या दुधाचा आस्वाद संघाच्या आत्तापर्यंतच्या अनेक परमपूजनीय सरसंघ चालकांनी घेतला आहे. यापेक्षा वेगळा आनंद आणि अभिमान भारत दुग्धालयासाठी कोणता असेल? पुण्यातील सुप्रसिद्ध मंगल कार्यालय देखील भारत दुग्धालयाचे गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहक आहेत. चहा कॉफी किंवा दुग्धजन्य पदार्थांसाठी दूध घ्यायचं तर भारत दुग्धालयातूनच, या त्यांच्या विचारात कधीही बदल झालेला नाही. पण यांच्याकडे केव्हाही तुम्ही सकाळी जा, मला आत्ता संध्याकाळी 100 लिटर 50 लिटर नाही म्हणालेलं नाही आजपर्यंत. कुठूनही व्यवस्था केली असेल त्यांनी, पण नाही म्हटलेलं नाही त्यांनी, हे एक कारण. आणि दूध क्वालिटी आम्हाला लागायची, कारण श्रीखंड म्हटलं की त्याची क्वांटिटी पडली पाहिजे, नुसतं पाणी असून त्याचा उपयोग नाही करायचा. ते दूध आजपर्यंत उत्तम प्रकारचं आहे आणि सर्व्हिस तर काय विचारायचीच नाही, प्रॉम्प्ट लगेचच. म्हणजे स्वतः आमचे सासरे असे डिंगणकर असेपर्यंत आम्ही चक्कासुद्धा बाहेरचा आणला नाही, पूर्ण यांच्या दुधाचा. आणि त्यामुळे आम्हाला मी हेच सांगितलं ना की 11th hour त्यांच्याकडे गेलं तरीसुद्धा ते कधी नाही म्हणाले नाही. आणि असं लिटर 2 लिटर नाही, 50 लिटर पाहिजे संध्याकाळला, बा विसरलो आहे सांगायचं किंवा आमच्या माणसांनी ऑर्डर द्यायची विसरलं आहे उद्याची, तर ते कसं म्हणाले नाही ऑर्डर दिलीत नाही मग आता कुठनं आणू. नाही, त्यांनी कुठूनही आणलं असेल ते त्यांना जमेल आणि त्यांच्या ह्याला सूट होईल अशी क्वालिटी असायची. म्हणजे त्यांनी उद्या बाहेरनं कुठनं तरी आणलं आहे म्हणून हे काय पांचट पाणीचं आहे आणि ते नासलंच आहे असलं कधी झालं नाही. मग कशाला कोणी बाहेर देईल ना, इतकी चांगली क्वालिटी, इतकी चांगली सर्व्हिस. आणि मुख्य म्हणजे यांच्याकडले जे सर्व लोक पार्टनर काय कामगार इतके मनमिळवणे होते की प्रश्नच नव्हता, म्हणजे एक घरच्यासारखं नातं झालं होतं. भारत दुग्धालय विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे भारत दुग्धालय. या केटरिंगच्या व्यवसायात आमची ही तिसरी पिढी आहे. माझे वडिलांनी व्यवसाय सुरू केल्यापासून आम्ही यांच्याकडनंच दूध घेतो. खूप वर्ष झाली, आजपर्यंत ह्या लोकांनी आम्हाला तक्रारीचा वावच दिला नाही. सुंदर क्वालिटी, वेळेवर योग्य सर्व्हिस, हीच परंपरा यांची यांनी आजपर्यंत कायम राखली आहे. दूध एका ठिकाणून घेतल्यामुळे पदार्थाची क्वालिटी, जे दुधापासून पुढे पदार्थ तयार होतात, दही लोणी तूप बासुंदी, हे एकसारखे कायम कन्सिस्टन्सी त्याची जर राहिली तर कस्टमर तुमच्याकडे परत पुन्हा पुन्हा घेत राहणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते अक्षरशः खूप जास्त आहेत, ते शब्दात न सांगता न येण्यासारखे आहेत. आमच्या घरी किंवा आपल्या सगळ्या भारत डेअरीचे जे ग्राहक आहेत याच्यात बरेचसे साऊथ इंडियन आहेत, तर त्याला ते सांगायचं की आम्हाला कॉफी प्रिय आहे पण आम्ही अन्य दुधाची कॉफी आमच्या घरी कोणाला चालत नाही, ते याला आपल्याला भारत डेअरीचंच दूध पाहिजे. त्याचप्रमाणे बासुंदी हा जो प्रकार आहे माझ्या, आता मलाही बासुंदी आवडते, आम्ही स्वतः बासुंदी करायचो डेअरीतल्या सगळ्या पार्टनर्सची आहे ही बासुंदी. हा काय आपण म्हणू जिव्हाळ्याचा विषय किंवा आवडता पदार्थ आहे. माझ्या अनेक साडूंनी किंवा नातवांनी सांगितलं की आम्ही यांची बासुंदी, ज्यांचं दूध आणलं त्यांची बासुंदी करून बघितली पण तुमच्यासारखी बासुंदी होत नाही. या सगळ्या मागे मुख्य कारण जे आहे की आपलं जे दूध आहे हे मावळ भागातलं आहे आणि त्या दुधाला जी गोडी जो स्वाद आहे त्या दुधाची जी बासुंदी होते ही दुसऱ्या कुठल्याही दुधाने होत नाही. दुधाची गुणवत्ता लक्षात घेऊन आजही अनेक ग्राहक भारत दुग्धालयाशी जोडले जात आहेत. इथल्या दुधाला स्वतःची चव आहे, त्यामुळे आमच्याकडे सर्व पदार्थ अगदी चविष्ट आणि दर्जेदार होतात असं अनेक जण सांगतात. कर्वे रस्त्यावर असलेल्या बिपिन स्नॅक्सचे मालक देखील त्यातलेच एक. नेहमी लागणारं दूध हा प्रकार सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आवाज येतो, 1 लिटर
दुसऱ्या बाजूने आवाज येतो पैसे आले, याची आरोळी पहिली आमच्या कानावर सकाळी उठल्यानंतर पहिली येते, ती आनंददायकच असते. गेल्यानंतर आम्हाला जे काही तिथे अगत्य मिळतं, स्वच्छता लक्षात येते आणि निरसं दूध मिळतं, त्याबद्दल आम्ही अत्यंत समाधानी आहोत. आम्ही मागितलेले दुधाचा दर्जा तो मिळतोच, पण आम्ही मागितलेलं दूध जेवढ्या प्रमाणात मागू त्या प्रमाणात आम्हाला ते दुधाचा पर्याय उपलब्ध ते करून देतात. सुरुवातीला आम्हाला तिथे जाऊन आणावं लागत होतं, पण आमचे कष्ट बघून त्यांना एक प्रकारचा आपला मराठी माणूस आहे हे बघून खूप आनंद वाटला. त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात दूध जर पाहिजे असेल तर त्यांनी आमचा येण्याचा जाण्याचा हेलपाटा खूप वाचवला, आम्हाला खूप सहकार्य केलेले आत्तापर्यंत. तर बिपिन स्नॅक्स कुटुंबातर्फे भारत दुग्धालयाच्या परिवाराचे अतिशय अभिनंदन करतो. गुणवत्ता, विश्वास आणि सातत्य या तीन गुणांच्या जोरावर भारत दुग्धालयानं अमृत महोत्सवी पल्ला गाठला आहे. 75 वर्षांच्या या कालावधीत अनेक चढउतार भारत दुग्धालयानं पाहिले, पण खडतर परिस्थितीतही डगमगून न जाता पुढे जात राहिले. त्यामुळेच अनेक आव्हानं असूनही भारत दुग्धालय स्वतःचा दर्जा टिकवून आहे. ज्यांना एकदा भारतच्या दुधाच्या चवीची गोडी लागली ते परत कधी दुसरीकडे वळलेच नाहीत असं आम्ही नाही, अनेक ग्राहक स्वतःहून सांगतात. शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना अधिकाधिक पुणेकरांना भारत दुग्धालयाच्या दुधाची गोडी लागो, दुधाप्रमाणेच इतर दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायात पाऊल टाकण्याची इच्छा देखील पूर्ण होवो आणि त्यालाही उदंड प्रतिसाद मिळो, अधिकाधिक ग्राहकांचं प्रेम मिळत राहो आणि विश्वासातून उभा राहिलेला हा व्यवसाय अशाच पद्धतीनं वृद्धिंगत होत जाओ, याच ग्राहक, गवळी आणि हितचिंतकांकडून अमृत महोत्सवाच्या निमित्तानं भारत दुग्धालयाला मनापासून शुभेच्छा.